नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू एमपीएससी ट्रिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे म्हणजे एमपीएससीमध्ये राज्यसेवा कंबाईन इतर सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक आपण दररोज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये कव्हर करतोय. तर नक्की याला जॉईन व्हा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला पहिला प्रश्न दिलाय, ओके, आयोगाचे प्रश्न असे मिक्स प्रश्न आहे, ठीक आहे. त्या पद्धतीनं प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधी 1911 इम्पेरियल कौन्सिलमध्ये खालीलपैकी कोणी मांडलं, म्हणजे विधेयक कोणी मांडलं असं म्हणायचंय. पहिलं विधेयक 1911 इम्पेरियल कौन्सिलमध्ये कोणी म्हणलं की जे विधेयक प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी होतं. PSI विचारलं होतं 2018, फिरोजशहा मेहता, KT तेलंग, गोपाळकृष्ण गोखले आणि बद्रुद्दीन तय्यब जे असे ऑप्शन्स दिले. प्रश्न बघितला, करेक्ट आन्सर येतं याचं गोपाळकृष्ण गोखले. प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं याच्यासाठी तुम्हाला असा प्रश्न विचारला, गोपाळकृष्ण गोखले कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तुमचं उत्तर पाहिजे 1905 बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणता समाज स्थापन केला, त्याचं उत्तर असणार आहे भारत सेवक समाज. भारत सेवक समाजाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय, तर देशसेवेसाठी, म्हणजे देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता भारत सेवक समाजाचा. तर गोपाळकृष्ण गोखले त्या रिलेटेड येतात. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, फिरोजशहा मेहता, प्रश्न असा विचारला, थोडंसं प्रश्नाकडे लक्ष द्या, फिरोजशहा मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांच्यामध्ये काय साम्य आहे. फिरोजशहा मेहता, KT तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी यांना काय म्हणून ओळखलं जातं, ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखलं जातं, ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं. म्हणजे ज्या तिघांनी मिळून, हे तिघं जे आहेत ना, फिरोजशहा मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी, या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती, ओके, 1885 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते, तुमचं उत्तर असणार आहे फिरोजशहा मेहता, ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज खालीलपैकी कोठे स्थापन केले. 1818 बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन केले, सेरामपूर, कलकत्ता, मुंबई का मद्रास. करेक्ट आन्सर असणार आहे सेरामपूर. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज सेरामपूरला स्थापन केलं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली, म्हणजे प्रथम IIT कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. हे 17 फॉरेस्टला विचारलंय 2019, दिल्ली, कानपूर, खरगपूर का चेन्नई. करेक्ट आन्सर आहे खरगपूर 1951, ठीक आहे. पहिली IIT कुठं, खरगपूर, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी, लक्षात घ्या, पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था कोणी स्थापन केली होती. इंडियन अकॅडमी, राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस आणि ईश्वरचंद विद्यासागर. इंडियन अकॅडमी म्हटलं, करेक्ट आन्सर असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती, ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता 1875, ठीक आहे, आर्य समाज. आणि यांनी सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ, स्वामी दयानंद सरस्वती यांचा महत्त्वाचा ग्रंथ कोणता, सत्यार्थ प्रकाश, सत्यार्थ प्रकाश, हे लक्षात ठेवा, परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा विचारलं जातं. रामकृष्ण परमहंस म्हणजे तुम्हाला जे रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंद, तर स्वामी विवेकानंद यांचे ते गुरु होते. त्यानंतर मग तुम्हाला असं विचारलं, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केव्हा केली, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केव्हा केली, 1897, हे लक्षात घ्या, ठीक आहे. ईश्वरचंद विद्यासागर यांचं मूळ नाव होतं बंडोपाध्याय, ईश्वरचंद बंडोपाध्याय, त्यांना विद्यासागर ही मिळालेली पदवी आहे, त्यामुळे ईश्वरचंद विद्यासागर या नावानं त्यांना ओळखलं जातं. राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केव्हा केली असा प्रश्न विचारला, तर उत्तर असणार आहे 1817 त्यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं. कोणाच्या मदतीनं राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं, तुमचं उत्तर असणार आहे डेव्हिड हेअर यांच्या मदतीनं, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये सफाई कामगार यांच्याकरता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली. मुंबईमध्ये सफाई कामगार यांच्याकरता सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली. ऑप्शन दिलेत आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक,
महात्मा ज्योतिबा फुले आणि ठक्कर बापा. करेक्ट आन्सर बघा, मुंबई सफाई कामगार म्हटलं, करेक्ट आन्सर आहे ठक्कर बापा यांनी केली. मुंबईमध्ये सफाई कामगारांच्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया वनसेवाला विचारलाय, ए एस ओ पूर्वला पण विचारलाय, दादाभाई नवरोजी, राजाराम मोहन राय, रोमेशचंद्र दत्त, आर सी मजुमदार. करेक्ट आन्सर आहे रोमेशचंद्र दत्त. लक्षात ठेवा, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया खूप फेमस असा ग्रंथ आहे, बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आहे जोड्याला हवा असा घटकामध्ये पण विचारून झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन सर्वात जास्त आहे. तलाव सिंचन कोणत्या राज्यामध्ये, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात. तलाव सिंचन म्हटलं, तलाव हे कंबाईन विचारलं होतं, आंध्रमध्ये जास्त आहे तलावांची संख्या आंध्र. तुम्हाला जर असं विचारलं, ओके, बऱ्याच प्रश्न त्या टाईपमध्ये लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो. टॅक्स असिस्टंट 2016 पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारते म्हणजे स्वतःभोवती फिरणं, याला आपण काय म्हणतो, परिवलन असं म्हणतो. ओके, आणि स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या घटकाभोवती जर फिरत असेल तर त्याला परिभ्रमण असं म्हणतो. म्हणजे परिवलनासाठी किती कालावधी लागतो, 23 तास 56 मिनिट, 55 मिनिट, 55 मिनिट, 56 मिनिट, म्हणजे थोडासा फरक केला आहे. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, 23 तास 56 मिनिट, 4.09 सेकंद पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डच यांनी सर्वात प्रथम वकार सुरुवात केली. डच लोकांनी सर्वात प्रथम वकार कोणत्या ठिकाणी सुरू केली. सुरत, मछलीपट्टनम, कोचीन का पुदुच्चेरी. सुरत म्हणजे हे इंग्रजांची होती, म्हणजे इथं डच विचारले, डचांची. याचा अर्थ उत्तर असणार आहे मछलीपट्टनम. मछलीपट्टनम या ठिकाणी डचांनी सर्वात प्रथम वखार सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1613 या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला खालीलपैकी कोठे वकार उभी करण्यास परवानगी देण्यात आली. 1613 बेंगलोर, मद्रास, मछलीपट्टनम का सुरत. करेक्ट आन्सर आहे सुरत. याचं उत्तर असणार आहे सुरत. पुढचा प्रश्न आहे, भाववाढीवर नियंत्रण ठेवणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथमच जाहीर केलेले उद्दिष्ट होते. भाववाढीवर नियंत्रण ठेवणे, पहिली पंचवार्षिक, दुसरी, तिसरी, सातवी का नववी. पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये लक्षात ठेवा भाववाढीवर नियंत्रण ठेवणे. 1951 पंचवार्षिक योजना सुरू झाली ही पहिली, आणि 1956 ही संपली. ठीक आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणत्या घटकावर फोकस केला होता, तर कृषी हा घटक महत्त्वाचा होता, याच्यावर आपण फोकस केला होता, म्हणजे भर जास्त दिलेला होता. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता. आता महात्मा फुले यांच्यावर प्रभाव असणारी पुस्तकं कोणती, राईट्स ऑफ मेन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन, असे दिलेले. लक्षात घ्या, इथं तुम्हाला हे तुम्हाला गाटाळ सरांचं किंवा कठारे सरांचं जे इतिहासाचं पुस्तक आहे यामध्ये याचा संदर्भ मिळतो. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे यातलं राईट्स ऑफ मॅन आहे, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आहे, कॉमन सेन्स आहे, आणि एज ऑफ रिझन्स, या सर्व पुस्तकांचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव होता थॉमस पेन यांच्या. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून खालीलपैकी कोणी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली, कशासाठी, जलवाहतुकीच्या साधनांचा विकास व्हावा म्हणून. बाहुदाजीलाल, दादाभाई नवरोजी, जगन्नाथ शंकर शेठ का नारायण मेघाजी लोखंडे. तुम्हाला काय विचारले, बॉम्बे स्टीम विचारले, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली. करेक्ट आन्सर असणार आहे जगन्नाथ शंकर शेठ. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी जगन्नाथ शंकर शेठ यांचे. जर तुम्हाला असं विचारलं असतं, द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, असं जर तुम्हाला विचारलं असतं तर तुमचं उत्तर असतं या ठिकाणी बहुदाजीलाल. द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोणी सुरू केली, मग उत्तर आलं असतं बहुदाजीलाल. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातली पहिली प्रेस नोट कोणती. भारतातली पहिली प्रेस नोट कोणती, करन्सी प्रेस नोट नाशिक रोड, बँक नोट प्रेस देवास, नोट प्रेस म्हैसूर का नोट प्रेस सालवणी. तर भारतातली पहिली विचारले, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे करन्सी प्रेस नोट नाशिक. हे 1928 कधी स्थापन केलेले, 1928. बँक नोट प्रेस देवास जी आहे ती 1974-75 मधली आहे, 74-75. नोट प्रेस म्हैसूरची आहे ती 1999 आणि सालबोनीची आहे ती 2000 सालची. त्यामुळं सर्वात पहिली किंवा जुनी विचारलं तर उत्तर असणार आहे करन्सी नोट प्रेस नाशिक रोड. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो. डोलोमाईट अमरावती, अकोला, यवतमाळ, रत्नागिरी, भंडारा, जळगाव,
नागपूर भंडारा म्हणजे गणचंदाचा यार, यार अशी ट्रीक आहे. हे दोन जिल्हे खूप महत्त्वाचे डोलोमाईटसाठी. या म्हणजे यवतमाळ, र म्हणजे रत्नागिरी, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आहे. बऱ्याच वेळा या घटकावर आयोगानं प्रश्न विचारून झालाय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातू प्रामुख्यानं सापडतो? क्रोमाईट कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा, नागपूर आणि गोंदिया. आता क्रोमाईट म्हणजे विदर्भाच्या साईडचा, म्हणजे ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, म्हणजे भंडारा, नागपूर, गोंदिया. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर हे क्रोमाईट धातू प्रामुख्याने सापडतो. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम समृद्ध असते? म्हणजे कोणत्या मृदेमध्ये लोहाचे ऑक्साईड आणि ॲल्युमिनियमनं समृद्ध असते? काळी मृदा, लॅटेराईट मृदा, दलदलीची मृदा किंवा वळवंटी मृदा. जांभी मृदा म्हणजेच लॅटेराईट मृदा, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. जांभी मृदा म्हणजेच लॅटेराईट मृदा, म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे, की ज्याच्यामध्ये लोह आणि लोहाचा ऑक्साईड आणि अल्युमिनियमनं समृद्ध असते. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं, यवतमाळ, रत्नागिरी, हे लक्षात राहू द्या. लखनौ करारावर सह्या करून डॅश डॅश आणि जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आता मुस्लिम लखनौ करार म्हणजे कधी सालचा? 1916. लखनौ करार म्हणजे याच्यामध्ये काय झालं होतं, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये राजकीय ऐक्य झालं. त्याचप्रमाणे जहाल आणि मावाळ हे एकत्र आले, कारण 1907 सुरत अधिवेशन, या अधिवेशनामध्ये जहाल मावाळ याच्यामध्ये फूट पडलेली होती. आणि 1916 हे लखनौ अधिवेशन आहे, आणि या लखनौ अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक यांचा रोल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक आणि जे जिन्ना होते, ओके, यांनी एकत्रित येऊन मुस्लिम लीग, राष्ट्रीय सभा एकत्र आले. त्याचप्रमाणे जहाल आणि मावाळ यांचं सुद्धा एकत्रीकरण झालेलं होतं, एकत्र आलेले होते. ठीक आहे, आता अगोदर काय होत होतं, तर या ठिकाणी मावळांचं वर्चस्व राहत होतं. परंतु 1915 फिरोजशहा मेहता, त्यानंतर आपले गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झाल्यामुळं जहालांचं वर्चस्व तिथं वाढलेलं होतं. त्यामुळे लखनौ करार महत्वाचं. आणि कधी फूट पडली विचारलं, 1907 सुरत अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पडलेली तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारनं किचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता, नाटकात किचक कोणाचं प्रतिनिधित्व करत होता? किचकवध म्हणजे यामध्ये कर्जन, लॉर्ड कर्जन जो होता तो या ठिकाणी किचकचं प्रतिनिधित्व करत होता. कर्जन यांचा कार्यकाळ कोणता? 1899 ते 1905 हा काय तो लॉर्ड कर्जन यांचा कार्यकाळ. कर्जन आणि मावळ गटामधले कोणते नेते होते की जे वर्गमित्र म्हणून ओळखले जातात? ते म्हणजे फिरोजशहा मेहता. लॉर्ड कर्जन आणि फिरोजशहा मेहता हे काय होते? एकमेकांचे वर्गमित्र होते. ओके, त्याच काळामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळात कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? म्हणजे तुम्हाला मॅकडोनल आयोग लक्षात ठेवा. लॉर्ड कर्जन यांच्या काळात कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला? मॅकडोनल आयोग हा आयोग नेमण्यात आलेला होता, हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण महत्त्वाचे प्रश्न या सिरीजमधून कंटिन्यू करतोय. दररोज 20 प्रश्नाची हा घटक असणार आहे. याच्यातून तुमची जास्तीत जास्त घटकासाठी रिव्हिजन होणं हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.